सुप्रभात। आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे कारण आपण आपल्या शाळेच्या इतिहासात पहिल्यांदा शिक्षकांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत। शिक्षक विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतच असतात, पण हा पहिलाच कार्यक्रम आहे की आपण शिक्षकांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत। तर आज आपण प्रतिष्ठावादी अत्यंत हुशार अशा आपल्या आवडत्या महाजन टीचरची मुलाखत घेत आहोत। तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही शिक्षक बनण्याचे का ठरवले, तुम्ही कोणते दुसरे क्षेत्र का नाही निवडले? ॲक्च्युली मी शिक्षक बनण्याचं ठरवलं याचं कारण असं की ज्यावेळेला मी शिक्षक झाले त्यावेळेला त्या काळामध्ये मला माहीत असलेलं करिअर म्हणजे फक्त शिक्षक एवढंच होतं आणि त्यामुळं मी शिक्षक व्हायचं ठरवलं। प्रत्येकाच्या आयुष्यात संकटही येतच राहतात, तर तुमच्या आयुष्यात कोणत्या संकटांना किंवा समस्यांना तुम्ही तोंड दिले आहे का? आयुष्यात साधारणतः 8वी 9वीपासूनचा काळ असा होता की त्या काळामध्ये मला गरिबीचा खूप सामना करावा लागला आणि परिणामी 10वीपर्यंत जरा ठीक होतं, पण त्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजमध्ये मुलं मुली एवढे छान कपडे घालायचे, मस्त त्यांचे सॅन्डल शूज आणि अपडेट असायचे, पण माझ्या बाबतीत असं काहीही नव्हतं। इवन मला कोणीतरी मैत्रिणी वगैरे मला कपडे द्यायच्या आणि मला वाईला जावं लागायचं आणि मग पासाचे पैसे नसायचे, तर मग त्या काळामध्ये मी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी काम करायचे आणि मग शाळेमधून कमवा आणि शिका या उपक्रमाअंतर्गत मग मला कॉलेज मला पैसे द्यायचे, मग त्याच्यावर मग मी येऊन जाऊन आणि माझ्या खर्चासाठी मला पैसे मिळायचे। मग हा माझा काळ थोडासा स्ट्रगलचा होता त्या काळात। तुमचं जीवन हे खूपच हालाकीचे आहे कळालं तुम्ही सांगितल्यावरूनच, तरी तुम्ही न डगमगता संकटांना सामोरे गेला हे खूप आहे। तुम्ही आता शिक्षिका बनल्या आहात, मग तुम्ही ह्या टीचिंग प्रोफेशनबद्दल तुमचे काय मत आहे? हां, टीचिंग प्रोफेशन खूप छान आहे, याच्यामध्ये खूप चॅलेंजेस आहेत, पण दरवर्षी आपण नवीन विद्यार्थ्यांना सामोरे जात असतो, त्यामुळं बाकीच्या प्रोफेशनमध्ये फॉर एक्झाम्पल IT किंवा कम्प्युटरसारख्या ठिकाणी आपण निर्जीव वस्तूंबरोबर असतो आणि इथे मात्र जिवंत वस्तूंबरोबर आपण हे करत असतो, सामोपचारानं घेत असतो, तर हे खरंच छान प्रोफेशन आहे। तुमचे उत्तर खूपच प्रेरणादायी होते। आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रत्येकजण आपले करिअर कुठून ना कुठून तरी चालू करतो आणि तो दिवस ते ठिकाण तो क्षण त्याच्या नेहमीच लक्षात राहतो, तर तुम्ही तुमचे करिअर कुठून चालू? माझे करिअर मी आपल्या शाळेपासूनच सुरू केले। करिअर सुरू करण्यासाठी महत्त्वाचा असलेला घटक म्हणजे शाळेचे संचालक माननीय सावंतसाहेब, त्यांनी मला संधी दिली आणि परिणामी माझ्या या करिअरला एक चांगली दिशा मिळाली। तर प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कोणाला तरी आपलं प्रेरणास्थान मानतोच, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणाला प्रेरणास्थान मानता आणि तुम्ही शिक्षिका होण्यासाठी तुम्ही कोणाकडून प्रेरणा घेतली? प्रेरणास्थान म्हणजे माझे त्यावेळचे जे शिक्षक होते 10वीपर्यंतचे, तर त्यांचीच प्रेरणा घेतली। कॉलेजला असताना पण माझे शिक्षक खूप चांगले होते, मला मदत करायचे आणि मग त्यांच्याकडून मग प्रेरणा घेतली आणि आतासुद्धा मी माझे जे सिनियर शिक्षक आहेत त्यांच्याकडून मी प्रेरणा घेत असते। त्यातून महत्त्वाचा घटक म्हणजे सावंतसाहेबांची प्रेरणा ही खूप मोठी, आमच्या सगळ्यांसाठीच मोठी प्रेरणा आहे। विद्यार्थी यशस्वी झाल्यानंतर त्याची कुटुंबाची प्रतिक्रिया ही काहीतरी निराळीच असते, तर तुम्ही जेव्हा शिक्षिका झाला तेव्हा तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? कुटुंबाची प्रतिक्रिया चांगली होती, सगळ्यांनी मला सहयोग केला, माझ्या कामामध्ये मला पूर्ण झोकून देण्यासाठी प्रत्येक वेळेला ते वेळोवेळी माझ्या बरोबर राहिले। प्रत्येकजण आपले करिअर निवडतोच असे नाही, काही जण निवडून ठेवतात तर काहींना निवडता येत नाही, तर तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडण्यासाठी काय मार्गदर्शन कराल?
मी मार्गदर्शन तर त्यांना शिकवताना कधी जर एखादी संधी मिळाली तर मी त्यांना करिअरच्या दिशा सांगत असते. ज्या वेळेला ऑनलाईन तास होते त्यावेळेला मी तास सुरू व्हायच्या आधी बरेचदा त्यांना मी सैन्य दलामधल्या ज्या जागा असतात मग मुलींसाठी आता नवीन रिक्रुटमेंट आलेले आहे किंवा मग UPSC मधून कुठे जाऊ शकता, दहावीनंतर तुम्ही काय करू शकता, सायन्स घेतलं तर काय होईल, कॉमर्स घेतलं तर काय होईल, हे सगळं मी त्यांना वेळोवेळी सांगत असते. तुमचं हे उत्तर खूपच छान होतं. तर प्रत्येकाच्या आयुष्यात आपला एक छंद असतो, तो जोपासण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. काही ना तो त्यांच्या प्रोफेशनमुळे जोपासता येत नाही. तर तुमचा छंद काय आहे व तुम्ही तो कसा जोपासता? मला गोष्टीची पुस्तकं म्हणजे व्यक्तिचरित्र वाचायला खूप आवडतात आणि मी मला माझा छंद जोपासण्यासाठी वर्षातून 2 किंवा 3 मोठी छानशी पुस्तकं स्वतः घेते आणि ती वाचते. त्याच्यातून आणखीन म्हणाल तर मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि मी ती रोज ऐकते. तीच गाणी मी वारंवार ऐकते पण तरी पण मला ती फार ऐकावीशी वाटतात. हे 2 माझे अगदी खूप जवळचे छंद आहेत. आणि आणखीन महत्त्वाचा छंद म्हणजे मला नॉलेजेबल राहायला आवडतं. सतत काही ना काहीतरी नॉलेज गेन करायला आवडतं. छान अगदी मोठ्या व्यक्तींची चरित्र वाचत असताना मला आणखीन कोण आहेत अशा थोर व्यक्ती, तर त्यांची पण मला माहिती घ्यायला आवडतं. खूपच छान उत्तर आहे. तर या शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला सहभाग घेण्यासाठी तुम्हाला डेडिकेट कोणी केलं? शैक्षणिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला डेडिकेट? हां, माझ्या मिस्टरांनी केलं. त्यांच्यामुळंच मी, माझी मुलगी लहान होती पण मला BEDला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर मी त्यांनी मला त्यासाठी प्रोत्साहित केलं. इवन माझ्या मुलीला पण सांभाळायची जबाबदारी घेतली आणि परिणामी मी चेंबूर सर्वंकष विद्यालयामध्ये जाऊन मी BED केलं. परिणामी मी आज इथे शिक्षिका आहे. सगळेच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत आणि जे होतात त्याच्या मागे त्यांची कठीण मेहनत आणि त्यांचा परिश्रम हे कारणीभूत असतं. तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? अजून तरी मला खूप काही करायचं आहे पण माझ्या यशाचं रहस्य तर मी माझ्या कामाबद्दल प्रामाणिक आहे. मला हार्डवर्क करायला आवडतं आणि निश्चितच मी करते. आणि मला मुलांबद्दल खूप आवड आहे किंवा आपुलकी आहे आणि परिणामी ज्या वेळेला मुलं समोर असतात त्यावेळेला मी भरून येतं. मला खूप त्यांना शिकवावं असं वाटतं आणि खूप सांगावं असं वाटतं त्यांना खूप काही. छान उत्तर आहे हे. तर प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धती वेगवेगळी असते. त्यांना असं म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घ्यावं अशी त्यांची पद्धत असते. तुमची पद्धत कशी आहे शिकवण्याची? माझी शिकवण्याची पद्धत म्हणजे मग विज्ञान शिकवताना मी नेहमी त्यांना इमॅजिनेशन करायला सांगते. सगळ्याच गोष्टी विज्ञानातल्या स्पष्ट किंवा एखादे ग्रह आहे, गोल आहे, तारे, तर त्यांना इथं आणून देणं शक्य नाही. तर मग अशा वेळेला मी त्यांना इमॅजिनेशन करा की तुम्ही आभास करा स्वतःला त्याच्याबद्दल, त्या भूमिकेबद्दल तिथे जाऊन स्वतःला हे करा असं सांगत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचशा अशा वैज्ञानिक घटना असतात ज्या वर्तमानपत्रामधून किंवा मासिकांमधून त्याचं वर्णन आलेलं असतं, त्या मी मुलांना सांगते. आणि परिणामी काय होतं तर विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दल गोडी निर्माण होते आणि मग बाकीच्या लेखन किंवा मग वाचन ह्या गोष्टींचा सराव घेते. खूपच छान पद्धत आहे ही. तर प्रत्येकाच्या जीवनात एक स्पेशल अचीवमेंट असते, तर तशी तुमच्या जीवनातील तुमची स्पेशल अचीवमेंट काय आहे? माझ्या जीवनातली माझी स्पेशल अचीवमेंट म्हणजे लहानपणी मला इयत्ता 8वीमध्ये जिल्हा पातळीवर जवळजवळ 72 शाळांमधून मला प्रथम पारितोषिक वक्तृत्व स्पर्धेसाठी मिळालं होतं. आणि मला तो क्षण फार आवडतो, अजूनही मी तो क्षण आठवते आणि मला खूप छान वाटतं.
त्याच्यानंतर मला कोल्हापूरला राज्यपातळीवर पण भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यावेळेला मला रामनगरकरांनी पारितोषिक दिलं होतं. हा माझा सगळ्यात छान आयुष्यातला स्मरणीय क्षण आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये एकदा 10वीच्या निरोप समारंभाच्या वेळेला मला माझे सिनियर शिक्षक नव्हते पण मला संधी मिळाली आणि मला तोही क्षण आठवायला पुन्हा आवडेल की माझं सगळं जे भाषण होतं ते मुलं खूप छान आतुरतेनं ऐकत होती आणि मला खूप आवडलं ते. तर ही माझी अचीवमेंट समजेन. त्याचबरोबर ज्यावेळेला एखादा विद्यार्थी शाळा सोडून जातो म्हणजे 10वी पास होऊन जातो आणि काही कालावधीनंतर साधारणतः 4-5 वर्षानंतर किंवा 10-1 वर्षानंतर तो जर पुन्हा भेटत असेल आणि तो काही त्याने काही करिअर केलेलं असेल किंवा तो साधी हाक मारतो मॅडम म्हणून, तर त्यावेळेला ती आतुरता असते त्याला भेटण्याची, त्याने काय केलं, त्याचं जीवन कसं आहे, हे मला ही माझी अचीवमेंट असेल. तो चांगला घडला ही माझी सगळ्यात चांगली अचीवमेंट असेल. खूपच छान टीचर. खरं तुम्ही तुमच्या सर्व्हिससाठी ही शाळा का निवडली? शाळा निवडण्याचं कारण मला माझ्या शाळेच्या संचालकांनी आणि माझ्या मुख्याध्यापकांनी मला निवडलं आणि म्हणून मी शाळा निवडली. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचा पहिला पगार हा अत्यंत सुखदायक असतो, त्याच्या चेहऱ्यावरती तो उसळून वाहत असतो त्याचा आनंद. तर तुमचा पहिला पगार झाला होता, तुमची प्रतिक्रिया काय होती? माझा पहिला पगार झाल्यानंतर मला एक्सपेक्टेशनपेक्षा खूप काही अमाऊंट मिळाली होती आणि मग मी त्याच्यातले एक 100 रुपये मी आजही तसंच ठेवलेले आहेत की हा माझ्या पहिल्या पगाराचे पहिले पैसे आहेत आणि म्हणून तो एक खूप सुखदायी क्षण होता. तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांसोबत समन्वय असणे अत्यंत गरजेचे असते, कारण शाळेनंतर घरी तेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांना सहकार्य करत असतात अभ्यासात. तर तुम्ही पालकांसोबत कम्युनिकेशन आणि रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी काय करता? पालकांसोबत रिलेशनशिप बिल्ड करत असताना एकतर पालकसभेमध्ये त्यांना बऱ्याचदा पालकांना की बाहेरच्या जगामध्ये काही माहीत चाललं हे माहीत नसतं, सिरियल ओरिएंटेड असतात ते त्यांना टी व्हीमध्ये काय चाललं हे जास्त महत्त्वाचं किंवा त्याप्रमाणे ते राहत असतात, मग घरामध्ये त्याप्रमाणे आरडाओरडा वगैरे चाललेला असतो. पण मी पालकांना सांगेन की याच्यापेक्षाही वेगळं काही जग आहे की तुम्ही तुमच्या मुलांना वाचायची सवय लावा, चांगले त्यांना व्हॅल्यूज शिकवा, चांगले मूल्य त्यांच्यामध्ये रुजवा, खरेपणा रुजवा, त्यांना आरोग्याचा चांगला सवयी लावा, त्यांच्या आत्तावाडीकडे तुम्ही लक्ष द्या, त्यांची मेंटल हेल्थ चांगली होण्यासाठी जे करता येईल त्यांचे थोडं व्यायाम घ्या किंवा मग त्यांना पळण्यासाठी किंवा खेळण्यासाठी पण पालकांनी सपोर्ट करायला हवा असं मला वाटतं. आणि बऱ्याचशा काही अशा गोष्टी असतात की जे पालकच सांगू शकतात किंवा आत्ताची मुलं जे आहेत किंवा मुलं आणि मुली यांचं असणारं रिलेशन पुढे जाऊन मग ते धोक्याची पातळी ओलांडतं, पण हे सगळं सांगण्यासाठी शिक्षकांच्या ऐवजी त्यांचे पालक, त्यांची आई किंवा त्यांची वडील हेच त्यांना चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील असं मला वाटत असतं. त्यामुळं मी वेळोवेळी त्यांना त्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यातून पण जर एखादी गोष्ट जर नसेल होत तर मग मी सांगून बघते. हे उत्तर अत्यंत प्रेरणादायी आहे असे मला वाटते. तर आजच्या आधुनिक युगामध्ये कोणाला स्वेय भेटत नाही, प्रत्येकाला आपल्या फॅमिलीसोबत सुखमय क्षण घालवता येत नाही, त्यांना त्यांच्या प्रोफेशनमुळे फॅमिलीला वेळ देता येत नाही. तर तुम्ही तुमचं प्रोफेशन आणि तुमचं कुटुंब यामध्ये योग्य समन्वय कसा राखता? मी दोन्हींमध्ये समन्वय राखते. माझ्या प्रोफेशनला माझा वेळ देते, ज्यावेळेला मुलं समोर असतात त्यावेळेला माझा रोल वेगळा असतो आणि ज्यावेळेला मी घरी जाते त्यावेळेला कुटुंबासोबत माझ्या आई म्हणून किंवा माझ्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून असलेला रोल हा वेगळा असतो आणि मग मी त्याप्रमाणे तिथं व्यक्त होते. दोन्हींचा मी आदर करते. खूपच छान आहे हे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचं शिक्षण कोठे पूर्ण केलं? माझं शिक्षण माझं प्रायमरीपर्यंतचं म्हणजे प्राथमिक शिक्षण मी माझ्या गावी किकली तालुका वाई जिल्हा सातारा इथं केलं आणि कॉलेजचं शिक्षण मी वाईला पूर्ण केलं. वाईचं कॉलेज आहे
किसनवीर महाविद्यालय तिथे पूर्ण केलं. पण लग्नानंतर मला काहीतरी करायची अशी इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे नाही झालं. मग लग्न झालं आणि लग्नानंतर मग मी माझ्या मिस्टरांनी मला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फॉर्म भरला बी एडसाठी आणि मग मी चेंबूर सर्वंकष महाविद्यालयात बी एड पूर्ण केलं. खूपच छान. तर प्रत्येक शिक्षक हा एखाद्या विषयात एक्सपर्ट असतो, तसंच तुम्ही आम्हा सर्वांनाच माहीत आहे तुम्ही सायन्स या विषयात खूपच एक्सपर्ट आहात. तर तुम्ही तुमच्या शिकवण्यासाठी सायन्स हाच विषय का निवडला? सायन्स निवडण्याचं कारण असं होतं की बालपणापासून मला सायन्सचे शिक्षक आवडायचे. शाळेमध्ये आलेले प्रत्येक शिक्षकांमधून काय माहिती, पण मला सायन्सचे शिक्षक खूप आवडायचे. आणि एक आठवी नववीला असताना असं झालं की मला विज्ञानामध्ये 20 पैकी 20 चाचणीला मार्क पडले आणि परिणामी मग मी त्या विषयामध्ये हुशार होते त्यावेळेला असं सरांना वाटलं आणि मग मी पण त्यांच्याप्रमाणे अभ्यास करत गेले. परिणामी काय झालं तर गोडी लागली विज्ञानाची आणि नंतर महाविद्यालयात म्हणाल तर सायन्स विषयासारखा दुसरा विषय आहे. सगळे विषय तर चांगले आहेत पण सायन्समध्ये जी मजा करायला मिळते ती बाकी दुसऱ्या विषयांमध्ये नाही करता येत. प्रॅक्टिकल्स असतात आणि मग प्रॅक्टिकल्समध्ये आपण खूप साऱ्या जिवंत वस्तूंबरोबर काम करत असतो आणि हे खूप खूप स्मरणीय क्षण असतात. तर म्हणून मला सायन्स हा विषय खूप आवडतो. आणि त्याच्याचबरोबर आपण बघतो की आज टेक्नॉलॉजीशिवाय आपलं पाऊलसुद्धा पुढं पडत नाही आणि म्हणूनसुद्धा सायन्स आवडण्याचं कारण आहे. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशाच आपल्या वर्गातही काही गुणवान मुलं असतात आणि काही मस्तीखोर मुलं असतात. तर तुम्ही तुमच्या वर्गातील मस्तीखोर मुलांना कसं हँडल करता? मस्तीखोर मुलांना त्यांच्या पद्धतीनं मस्ती एक प्रकारे त्यांच्याशी संवाद साधून किंवा बाई त्यांच्या वेनं की बाबा हा आज नाही अभ्यास दिला दुसऱ्या दिवशी दे, दुसऱ्या दिवशी नाही दिला तर मग इथं बसून लिही, अशा पद्धतीने मी त्यांच्याकडून करून घेते पहिली गोष्ट. आणि त्यातूनही नाही ऐकलं तर मग त्यांच्या पालकांपर्यंत ही गोष्ट मी त्यांना सांगते. कधीकधी समंजसपणे त्यांना एखादी गोष्ट सांगून समजावून त्यांना मी थोडंसं वे बदलत असते. आणि हुशार मुलांच्या बाबतीत त्यांना फारशी काही सांगायची गरज नसते, ते ऑलरेडी हे असतात पाथवर असतात, थोडासा पुश करायची गरज असते आणि त्याप्रमाणे करत असते. तर तुमचा आत्तापर्यंत ह्या शाळेत शाळेत जो शिकवण्याचा अनुभव आहे तो कसा होता? माझा अनुभव खूपच छान आहे. इतकंच. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप वर्ष काम कार्य करत आहात, तर या क्षेत्रामध्ये तुमचं योगदान काय आहे? खूप वर्ष नाही पण मला साधारणतः 15-1 वर्ष झाली. आणि योगदान म्हणायचं तर मला मुलांना शिकवायला आवडतं आणि त्या पद्धतीनं मला आणखीन मुलं जी आहेत आता बाकीच्या मुलांच्या मनानं CBSEच्या मुलांच्या मनानं आपली मुलं ही मागं राहतात, त्यामुळं मुलांनी त्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे, खूप जास्त हार्डवर्क करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांनी आपल्या मूल्यांबरोबर असायला हवं, जे खरेपणा आहे किंवा साधेपणा आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कायम टिकून राहाव्यात असं मला वाटतं त्यांच्यासोबत. तुमचे उत्तरे अत्यंत प्रेरणादायी आहे आणि आपल्या शाळेचे सर्वसा DN सावंत साहेब यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे? ते तर काय आदरणीय आहेत सावंत साहेब आणि त्यांच्यामुळंच आज शाळेची ही इमारत जी आहे, हा वटवृक्ष जो आहे तो त्यांच्यामुळंच आज एवढा बहरलेला आहे की आज त्यांच्यावर जवळजवळ 60 ते 65 कुटुंब जे आहेत तर त्यांच्या एका शब्दामुळं आज आम्ही सगळे इथं काम करतो आहोत. आणि सरांचं जीवन तर खूपच प्रेरणादायी आहे आणि अजूनही खूप काही त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे. तर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की प्रत्येक शिक्षकांचे मुला विद्यार्थ्यांकडून काही ना काही अपेक्षा असतात की त्यांनी चांगला अभ्यास करावा, दिलेले कार्य योग्य वेळेत करावे. तर तुमचा विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत?
हाँ दिलेलं काम तर केलंच पाहिजे, कारण त्याच वयामध्ये ते जे गुण असतात विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे गुण जोपासायचे असतात ते त्याच वेळेत जर झाले तर त्यांना फारसा त्रास होत नाही. आणि म्हणून असं मला वाटतं की जे ते काम त्याच वेळेला व्हावं, मुलांनी शिक्षकांशी आदरानं वागावं आणि स्वतःचं काम परफेक्ट करावं, खेळावं, व्यायाम करावा, एवढेच. थँक्यू टीचर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलात व आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्यामुळे अत्यंत धन्यवाद. आणि यापुढेही तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहाल अशी आमची आशा आहे. आणि मला विद्यार्थ्यांना आवर्जून सांगावं असं वाटेल की शिक्षकांच्या आयुष्यामध्ये फक्त दोनच रंग असतात, एक काळा आणि एक पांढरा. काळा म्हणजे ब्लॅकबोर्ड आणि पांढरा म्हणजे चॉक. पण ते दोन रंगांनी शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य पूर्ण रंगवून टाकतं, म्हणून तुम्ही शिक्षकांचा आदर करा, त्यांनी दिलेलं कार्य व्यवस्थित पूर्ण करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागा अशी माझी नम्र विनंती.